इथं आज बैठक आहे याच्या संदर्भातली मला कोणतीही माहिती नाही किंवा कोणाचाही मला फोन आलेला नाही. आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि इथं आल्यानंतर समजलं की कोरोनाच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक चालू आहे आणि त्यांनी का आम्हाला बोलावलं नाही हे मला माहीत नाही. पण जयंत पाटील हा अत्यंत तज्ज्ञ बुद्धिवान पंडित माणूस आहे आणि मला वाटतं त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सल्ला द्यावं असं काय त्यांना वाटत नसावं, पण त्यांना याची जाणीव असायला पाहिजे. त्यांना 1,00,000 लोकांनी मतं देऊन निवडून दिलेलं आहे, पण गोपीचंद पडळकरांना ज्या आमदारांना निवडून दिलं अशा 30 आमदारांनी मला आमदार केलेला आहे. 30,00,000 लोकांनी त्यांना मतं दिलीत आणि त्या लोकांनी मला आमदार केलेला आहे. त्यांची भूमिका काय आम्हाला माहीत नाही आहे, पण कोरोनाच्या बाबतीमध्ये विधान परिषद आमदार, विधानसभा आमदार यामध्ये काय तफावत करायची काही गरज भासत नाही. मला वाटतं जयंत पाटलांच्यामध्ये ते धारिष्ट नाही आहे मीटिंगमध्ये विरोधक आमदारांना बोलवायचं असं माझं मत आहे. तुम्ही ते आल्यानंतर त्यांचं मत विचारा, त्यांचं मत काय येतं त्याच्यानंतर मी तुम्हाला माझं मत सांगेन. पण कोरोनाच्या बाबतीमध्ये राजकारण करायची जयंत पाटलांना अजिबात गरज नव्हती आणि गरज नाही आहे. इथं इतकी कोरोनाची परिस्थिती बेकार झालेली आहे. आज 1,009 पॉझिटिव्ह पेशंट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी त्या कोविड सेंटरला काय कमी पडतं आहे, त्यांना काय मदतीची गरज आहे. ज्या गावामध्ये जिथं पेशंट सापडत आहेत तिथं तुम्ही कधी गेला का, तिथल्या लोकांना प्रशासनाच्याकडून काही मदत केली का, या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी तिथं ग्राउंड लेवलला जाऊन घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. कोरोनाच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण न करता ते आज जे काही डिसिजन घेतील तो डिसिजन त्यांनी विचारपूर्वक निश्चितपणे घेतील. जिल्ह्यातले विधानसभेचे आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे चांगला निर्णय घेतील आणि आमची काही गरज वाटली प्रशासनाला तर आम्हाला बोलावलं तर आम्ही निश्चितपणे त्या मीटिंगला येऊ. पण आजच्या मीटिंगचं आम्हाला कुठलंही निमंत्रण नाही आहे आणि का दिलं नाही याची आम्हाला कल्पना नाही, ते तुम्ही पालकमंत्र्यांना विचारा.